महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली असून यावर शासनाने विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जाहीर केली असून फुलंब्री विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून यामागचा हेतू महिला सक्षमीकरण तसेच महिलांचे आरोग्य पोषण आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी त्यांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील त्यांची भूमिका निर्णायक करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यामध्ये 21 ते 65 वर्षांच्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार असून वर्षाकाठी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिलांना 3 गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार आहे. तसेच 31 पर्यंत अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये शासन देणार आहे. या योजनेची विधानसभा क्षेत्र निहाय समितीची शासनाने गठित केली असून फुलंब्री विधानसभा क्षेत्र निहाय समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. तर समितीमध्ये फुलंब्रीचे तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम बघणार असून यात नगरपंचायत मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण, पर्यवेक्षिका बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण, संरक्षण अधिकारी तसेच 2 अशासकीय सदस्य यांची निवड करण्यात आली असून यात मंगलताई अनंतराव वाहेगावकर, ऐश्वर्याताई अभिषेक गाडेकर यांची निवड करण्यात आली असून तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. समितीने सदर योजनेची विधानसभा क्षेत्र निहाय देखरेख आणि सनियंत्रण करणे तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे हा समिती गठित करण्यामागचा उद्देश आहे. महावीर जयस्वाल, MCA न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.